यानि ध भूतानि समागतानि भूमानि वायानि वान्तलिके सब्बेव भूता सुमना भवन्तु अथोपि सकच्च सुनन्तु भासितं तस्माहि भूता निसामेत सब्बे मेतं करोथ मानुषीया पजाय। यूसेन केबल नेटवर्क विदर्भ, आदरणीय डायरेक्टर महोदय, आणि मला ज्यांनी निमंत्रित केलं त्या म्हणजे प्रोग्राम प्रोड्युसर मॅडम, त्या आहेत मनीषा मॅडम, तर मी या सर्वांचं अगदी मनपूर्वक आभार मानते, अभिनंदन करते। बंधू आणि भगिनींनो, मला अतिशय आनंद होत आहे ज्याने मला या ठिकाणी बोलवलं आणि ज्या विषयाला मला बोलायचं आहे त्या विषयावर बोलत आहे। तर खरं म्हणाल तर बोलायचं म्हणजे जे बुद्ध जर्नल आहे ते बुद्धाविषयीची माहिती सगळीकडे प्रोड्यूस करतं, त्याबद्दलाच एखादा भाग। तर मी काही सांगणार आहे की जे सर्वश्रेष्ठ असं सत्य आहे जगातलं आणि ते जगातलं सर्वश्रेष्ठ म्हणजे आर्य सत्य, आणि या आर्य सत्याचा शोध कसा लागला आणि हे आर्य सत्य म्हणजे नेमकं काय, तर हे आपण बघणार आहोत। तर असाच जगातील असाच एक सिद्धार्थ नावाचा की जो वयाच्या 29 व्या वर्षी घरातून बाहेर पडतो, आणि बाहेर पडतो तो कशासाठी, तर सत्याच्या शोधासाठी। आणि सत्य म्हणजे काय, तर जे सर्वश्रेष्ठ सत्य आहे जगातलं ते शोध घ्यायचा, आणि तो शोध म्हणजे जगामध्ये जे काही ते घरातून बाहेर पडलं त्याला अनेक कारणे होती, आणि ते त्याच कारणामुळे त्यांचं मानसिक जे समाधान होत नव्हतं किंवा त्यांना वाटत होतं की वारंवार येणारं दुःख आहे, हे आपण शोध घ्यावा। आणि यासाठी जेव्हा ते घरातून बाहेर पडले, सतत 6 वर्ष या सत्याचा शोध घेण्यासाठी अनेक ऋषीमुनींकडे गेले, अनेक ऋषीमुनींकडून काही अशाच विद्या संपादन केल्या, पण त्यांचं समाधान झालं नाही। त्यांना वाटलं हे अगदी तोडकं आहे, मला याहीपेक्षा असं सर्वश्रेष्ठ सगळ्यात म्हणजे अखेरचं सत्य शोधून काढायचं आहे। आणि म्हणून सगळ्या गुरूंकडून ते अगदी एकटेच 6 वर्ष म्हणजे जे तपश्चर्या, कठीण तपश्चर्या करत राहिले, आणि कठीण तपश्चर्या केल्यानंतर त्यांना काही यश आलं नाही, पण यश आलं नाही तरी ते निराश झाले नाही, अगदी आशावादी होते। पण एक दिवस असा आला की सुजाताची खीर खाल्ले आणि त्यांना जी काही ग्लानी येत होती त्यावर त्यांना अगदी तरतरी वाटू लागले, उत्साह वाटू लागला। आणि म्हणून ते तिथून ते उठले एका वृक्षाच्या खाली बसले असताना, आणि त्यांना वाटलं आता मात्र मला सत्य शोधायचंच आहे। आणि म्हणून ते निरंजना नदीच्या काठी जाऊन आंघोळ वगैरे करतात, तातरीत होतात, आणि गायवरून बुद्ध गायला येतात। या गायचं अगदी अतिशय घनदाट असं जंगल, आणि या जंगलांच्या मध्यभागी पिंपळवृक्ष, आणि या पिंपळवृक्षाच्या खाली वसुंधरेला प्रणाम करून उजवीकडे तोंड करून त्या कुशासनावर बसतात, आणि ते बसतात त्या चैत्र पौर्णिमेपासून। आणि चैत्र पौर्णिमेपासून बसल्यानंतर डोळे बंद करतात आणि स्वतःच्या अंतर्मनाचा शोध घेतात, आणि अंतर्मनाचा शोध घेत असताना ते अतिशय सखोल अशा अंतर्मनात जातात, शरीर आणि मन एकरूप करतात, आणि त्यांना खरंच वैशाख पौर्णिमेला रात्रीच्या मध्यानंतर त्यांना सत्य गवसतं, आणि ते सत्यच म्हणजे बोधिस जी काही बुद्धत्व म्हणतो आपण, ते बुद्धत्व गवसतं। आणि बुद्धत्व म्हणजे तरी नेमकं काय, बुद्धत्व गवसलं म्हणजे काय गवसलं, त्यांना बोधी प्राप्त झाली म्हणजे काय झालं नेमकं, तर बुद्धत्व म्हणजे त्यांना नवीन धम्माचा शोध लागला। नवीन धम्माचा शोध लागला
आणि तो शोध तो शोध त्यांना लागलेला होता तर महामैत्री, महाकरुणा, महाजागृती, महाप्रज्ञा, महा म्हणजे अतिशय सर्वश्रेष्ठ आणि अतिउच्च असं त्यांना हे सत्य गवसलं आणि त्यांना वाटलं की हे सत्य ज्या जगातील प्रत्येक मानवाचा कल्याणकारी करणार आहे आणि म्हणून ते दुःख जेव्हा त्यांना सापडलं आणि त्यांना अशा या ध्यानधारणा करत होते या ध्यानधारणेतून या शिकवणीचा हा त्यांना सिद्धांत सापडला आणि अशा अनेक ज्या मानवाच्या कल्याणाच्या उच्चपदाला नेणाऱ्या ज्या शिकवणी आहेत अशाचा शोध लागला आणि त्यापैकीच एक आर्य सत्य म्हणून आहे या अनेक शिकवणीपैकी तेच आर्य सत्य. या आर्य सत्याविषयी आज आपण पाहणार आहोत. तर आर्य सत्य म्हणजे सर्वश्रेष्ठ सत्य. आर्य म्हणजे सर्वश्रेष्ठ सत्य. तर या आर्य सत्यामध्ये चार भाग आहेत. पहिलं एक आहे दुःख, दुःखाला दुसरं कारण, तिसरं आहे दुःखाचा विनाश होऊ शकतो आणि दुःखाचा विनाश होण्यासाठी सगळ्यात मोठा एक मार्ग आहे आर्य अष्टांगिक मार्ग. ह्या अशा प्रकारे मग दुःख म्हणजे काय? तर दुःख म्हणजे ख, जो दोन टिंब विसर्ग देऊन ख आलेला आहे. ख ख म्हणजे चक्र आणि दु म्हणजे वेदना, यातना, पीडा ज्या माणसाला कायिक, वाचिक आणि मानसिक रूपामध्ये जे काही दैनंदिन जीवनात ज्या काही शारीरिक पीडा होतात, व्यथा होतात, वेदना होतात आणि त्यामुळे माणूस हा दुःख भोगत असतो आणि खरं म्हणाल तर हे दुःख हे वैष्टिक दुःख आहे. तसं मरण हे वैष्टिक दुःख आहे आणि सत्य आहे, त्याचप्रमाणे दुःख हे सुद्धा वैष्टिक आहे. तर आपण पाहणार आहोत की हे दुःख हे मानवाला जन्मापासूनच असतं, कारण जन्मच माणसाचा हा दुःखामुळे होतो. अज्ञान आणि तृष्णेमुळे हा मानवाचा दुःख होतो आणि म्हणून दुःखाचे तीन प्रकार आहेत. तर पहिल्या प्रकारामध्ये अनेक प्रकारचं दुःख येतं, जसं जन्म. आता जन्माविषयी सांगायचं म्हणजे जन्म कसं दुःख आहे, मी माझं उदाहरण सांगेन की माझ्या घरी दोन माझ्या नातणी जन्माला आल्या. त्यापैकी एक नॉर्मल होती आणि एक अननॉर्मल होती. पण अननॉर्मल बेबी आहे हे 4 महिने जेव्हा सोनोग्राफी केली त्यावेळेसच लक्षात आलं होतं आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की जर या अननॉर्मल बेबीची जर तुम्ही चांगल्या प्रकारे काळजी आतमध्ये घेतली नाही, तिच्या श्वासाचे ठोके जर बरोबर पाहिले नाही, तर कदाचित ती दगावसुद्धा शकते आणि त्याबरोबर तुम्हीसुद्धा. आता माझी सून ही स्टाफ सिस्टर होती आणि त्यामुळे तिने 9 महिने अतिशय चांगली काळजी घेतली. पण तिला माहीत होतं की एक बाळ अननॉर्मल आहे आणि बाळ खरंच अननॉर्मल जन्माला आलं. अननॉर्मल जन्माला आलं म्हणजे ते जन्माचं त्याचंच कसं होतं की डोकं जे होतं ते डोकं वाढत वाढत जायचं म्हणजे डोक्यात पाणी जमा व्हायचं. आणि म्हणून पहिल्याच दिवशी शोरटेकला मेडिकलला सुपर मेडिकलला ॲडमिट केलं तिला पहिल्याच दिवसापासून. आणि जेव्हापासून जन्म झाला तेव्हापासून तर मरणाचा शेवटला श्वास तिचा सोडेपर्यंत म्हणजे 8 महिन्यापर्यंत ती सतत रडत राहिली, अतिशय रडत राहिली. आणि तिच्या या आजारामुळे, तिच्या या रडण्यामुळे, तिच्या या दुःखामुळे आम्ही घरातले लोक सारे दुःखी होतो. तिचं 2 ऑपरेशन करण्यात आलं, शंट तिच्या डोक्यात टाकण्यात आलं आणि ती अतिशय वेदनेने सफर होत होती. तिच्या वेदना पाहून होत नव्हत्या, तिच्या दोन्ही मांड्यांना इंजेक्शन दिलं जात होतं. त्या इंजेक्शनचे जणू काही चिन्ह पाहून, कारण मीच तिच्या तिला घेऊन ॲडमिट राहायची आणि तिची मम्मी आहे ती दुसऱ्या नॉर्मल बेबीला घेऊन दुसऱ्या दवाखान्यात राहायची, तर त्या वेदना मला खूप असह्य व्हायच्या आणि मलासुद्धा अगदी रात्रभर झोप नव्हती लागली, रडायला यायचं. तर खरंच जन्म म्हणतो आपण, हे जन्म खरंच अतिशय दुःख आहे आणि म्हणून भगवान बुद्धाने जे सांगितलं ते अतिशय सत्य आहे. मृत्यू, मृत्यूसुद्धा हे दुःख आहे आणि दुःखाचा सुद्धा मी अनुभव सांगू शकेल. आता 2 महिन्यापूर्वी माझ्याच घरी माझे हसबंड मरण पावले. म्हणजे ज्यावेळेस आपल्या घरी
सगळेजण अगदी व्यवस्थित असतात तोपर्यंत काही वाटत नाही, पण ज्यावेळेस खरंच ती व्यक्ती घरात नसते त्यावेळेस तिचं महत्त्व कळते. आणि म्हणतो आपण आपले जी आप्तेष्ट आहे, जी आपली प्रिय व्यक्ती आहे, ती आपल्यातून निघून गेली त्यावेळेस त्यांचं जेवढं काही स्मरण आहे, जेवढ्या काही आठवणी आहेत त्या आपण आठवणी काढतो आणि आपण दुःख होतो, तर हे मृत्यूसुद्धा अतिशय दुःख आहे. पुन्हा सांगितलं आहे की प्रिय व्यक्तीचा वियोग, जसं आता मी सांगितलं ते, आणि अप्रिय व्यक्तीचा योग, ज्या आपल्याला आवडत नाहीत आणि आवडणाऱ्या व्यक्ती जर वारंवार आपल्याला भेटत राहिल्या तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला दुःख होते, अतिशय दुःख होते आपल्याला. त्याचप्रमाणे रोग, माणसाचा जे काही रोग आहे, आजार म्हणजेच आजारपण, या आजारपण माणसाला कोणतंही झाला तर अतिशय दुःख आपल्याला होत असते. याशिवाय अगदी म्हणाल तर जो दुःख आहे त्या दुःखामुळे अतिशय वेदना तर होतातच, पण पैशाची हानी होते. आत्ताच मागच्या 2 वर्षापासून आपण पाहत आहोत की जे कोरोना आला आणि कोरोनामुळे अत्यंत तरुण म्हातारे आणि बऱ्याच लोकांचा मृत्यू झाला. बऱ्याच लोकांना या मरणाच्या वेळेस किती वेदना झाल्यात, किती दुःख झालं, आणि घरचे लोकंसुद्धा अतिशय दुःखी झाले. मरणारे हे सुद्धा अतिशय संख्या होती आणि प्रत्येकाला भीती वाटत होती असा महामारीत आपलं काय होणार, तर हे सुद्धा एक आपल्यावर ओढवणारं संकट, आणि संकटामुळे आपल्याला दुःख होतं. विपत्ती येते, आपत्ती येते, आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला अतिशय दुःख होत असतो. आणि आपण केवळ शारीरिकच दुःख होते असे नाही तर मानसिक सुद्धा दुःख होत असते. तर जो काही शोक करतो आपण, मरणाऱ्यांचा शोक आहे किंवा आणख्या इतर गोष्टीचा शोक आहे किंवा पश्चाताप आहे किंवा दुर्दशा आहे, हे सगळं दुःखाचेच कारण आहे. आणि हे दुःख पहिल्या प्रकारात मोडत असते. दुसऱ्या प्रकारचं दुःख आहे बदलांमुळे होणारे दुःख. आता बदलांमुळे होणारे दुःख कसं आहे? बदल, दररोज बदल होत असतं आणि दररोज बदल आपण पाहतो. सकाळी सूर्य उगवतो, सकाळी अगदी सुंदर वारा सुटतो, कोवळं असं ऊन असतं. जसा जसा दिवस वाढत जातो तसं तसं ऊन हे कडाक्याचं होत जातं, तेव्हा त्या उन्हाच्या जे चटके आहेत ते आपल्याला असह्य व्हायला लागतात. आणि मग असं करता करता ती ऊनसुद्धा पूर्ण वेळ राहत नाही, संध्याकाळ व्हायला लागते, सूर्य मावळतो आणि अंधार होतो, दिवस निघवतो आणि अंधार होते, रात्र होते. हा सुद्धा दिवसाचा बदल आहे. लहान झाड असतं छोटंसं, अंकुर होतं, ते मोठं होतं, त्याचं थोडंसं मोठं झाड होतं आणि महावृक्षात त्याचं रूपांतर होतं. अशी प्रत्येक जी गोष्ट आहे, ती प्रत्येक गोष्ट आहे ती बदलणारी आहे, ती त्याच्यात परिवर्तन होणार आहे, तिचा विकास होणार आहे. म्हणजेच या अपरिवर्तनामध्ये विकाससुद्धा आपण पाहत असतो. याशिवाय आपण वातावरणामध्ये जो बदल पाहतो, उन्हाळा किंवा पावसाळा किंवा हिवाळा, हे सुद्धा म्हणजे बदलाचाच प्रकार आहे. कधी कधी सोसाटेचा वारा येतो, नदींना पूर येतो, हे कशामध्येचा बदल आहे? हे अनित्यतेचं आपण जे पाहतोय बदलणारचं आहे, ज्यामध्ये बदलांमुळे होणारं आपल्याला दुःख आहे. पूर येतं, पुरांमुळे घरं वाहून जातात, शेतीवाडी वाहून जाते, शेतकरी दुःखी होतो, ज्यांचे घरं वाहून जातात ते घरलोकात ते सुद्धा दुःखी होतात. म्हणजे हे बदलांमुळे होणारं सुद्धा अतिशय आपल्याला दुःख होतं. जर स्वतःविषयी जर विचार केला तर आपलंच बघा, आपण तरुण असतो त्यावेळेस सुंदर दिसतो, त्यावेळेस आपल्याला काही वाटत नाही, पण जसं जसं म्हातारपण येतं तसतसंच आपले केस पिकायला लागतात, काळे केस पांढरे होतात. हा बदल नाही का? आपल्या डोळ्यांना थोडं कमी दिसायला लागतं, मोतियाबिंदू पडतो, आपण ऑपरेशन करतो, हा बदल नाही का? नंतर आपले दातं पडतात, आपण दातसुद्धा बसवतो, हा सुद्धा बदल आहे. आपले जे काही हाडं आहेत ती हाडं कमकुवत होतात, शरीराच्या सुरकुत्या होतात आणि गुडघ्यांचं दुखणं, पायांचं दुखणं, हा सुद्धा बदल आपल्यामध्ये आपण शरीरामध्ये पाहतो. म्हणजे आपलं शरीरसुद्धा
जसं होतं तसं राहू शकत नाही. लहानपण, तरुणपण आणि म्हातारपण आणि शेवटी मरण हे आपण दैनंदिन जीवनामध्ये या निसर्गाकडे प्रत्येकाकडे पाहून आपण अनुभवतो आहे. तर यालाच म्हटलं जातं की बदला जे बदलांमुळे होतो आहे तो बदल आपण स्वीकारला पाहिजे, कारण आपणसुद्धा हा बदल सुद्धा स्वीकारायला आपल्याला अवघड जात आहे. आणि तिसरा जो प्रकार आहे तो प्रकार आहे संस्कारित अस्तित्व. या संस्कारित अस्तित्वामुळे या संस्कारितचा आपला नाश विनाश होणार आहे. तर हे संस्कारितचा आपल्याला सुद्धा दुःख होत आहे. आणि हे सुद्धा तिसरा जो याच्यातला मधला प्रकार आहे दुःखाचा, ते कसं आहे तर पहिल्या आर्यसत्यामध्ये पहिलं जे सांगितलं आहे की जे तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून फारच महत्त्वाचं आहे. आपलं शरीर व मनाबद्दल जी आपण जी अमर्याद आपली जी काही आसक्ती आहे ती आसक्तीमुळेच आपल्याला दुःख होत असते. आपलं शरीर जे आहे तर खरं म्हणाल तर हे नाम आणि रूपाचं आहे. आता नाम म्हणजे काय तर नाम म्हणजे मन. आपल्याला सहा अवयव आहेत, पाच आपले इंद्रिय आणि सहावं मन ज्याला आपण नाम आणि रूप म्हणतो. नाम म्हणजे मन आणि रूप म्हणजे रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान यामुळे आपले शरीर हे बनलेलं आहे. तर यामुळे कसं काय आपल्याला दुःख होतं हे सुद्धा आपण उदाहरणाने पाहणार आहोत. तर आपल्याला डोळे आहेत, बिचारा ज्या जो जन्मापासून आंधळा आहे त्याला जग दिसत नाही, फुलं कशी सुंदर आहेत, जगातलं वातावरण कसं आहे, जग कसं आहे, त्याला कधीच गवत हिरवं असतं याची जाणीव नाही, निसर्गाची जाणीव नाही. तो म्हणतो मला जर डोळे असते तर फार चांगलं झालं असतं, मला जग पाहता आलं असतं. पण त्याला डोळे नाहीत म्हणून तो दुःखी आहे. ज्याला कान नाहीत, ऐकू येत नाही, तो म्हणतो काय जगामध्ये चाललेलं आहे, पक्ष्यांचा आवाज ऐकू शकत नाही, संगीत ऐकू शकत नाही, कोण काय म्हणतं हे त्याला ऐकू शकत नाही आणि त्यामुळे सुद्धा तो दुःखी होत असतो. तर जी पाच इंद्रिय आपल्या आहेत, नाक, कान, डोळा आपला, ते तिचे जर समजा आपली जीभ आहे आणि आपल्या जिभेला चांगली चवीची आसक्ती आहे आणि आपल्याला पाहिजे आहे त्यात आपण आता काहीतरी चांगलं चटकदार असं खाल्लं पाहिजे, पण समजा ते आपल्याला वेळेवर मिळालं नाही तर तरीसुद्धा त्याचं दुःख होतं. म्हणजे जी आपल्याला पाहिजे असते गोष्ट त्या पाहिजे असणाऱ्या गोष्टीमुळे आपल्याला जर मिळत नाही तर त्यामुळे सुद्धा आपल्याला दुःख होत असतं. त्यानंतर आपण जेव्हा पाहतो की जे आपला ज्याला रूपवेदना संस्कार विज्ञान जे म्हणतो त्याला पंचस्कंध असंही म्हटलं जातं. जी काही पदप्रतिष्ठा आहे, एखाद्याला चांगलं पद पाहिजे आहे, त्याला असं वाटतं की मी आता क्लर्क आहे, मी सिनियर क्लर्क झाला पाहिजे, मी एखादा ऑफिसर झाला पाहिजे, म्हणजे त्यालासुद्धा त्या उच्च पदाची हाव असते आणि तो उच्च पदासाठी अनेक परीक्षा देत असतो, धडपडत असतो. त्यालासुद्धा असं वाटतं आपण चांगला पगार कमवला पाहिजे आणि चांगलं आपल्याला सर्व लोकांनी केलं पाहिजे ही त्याला त्याची इच्छा असते. तर ही जे काही आपले जे इंद्रिय आहे या इंद्रियांना ज्या हव्या हव्याशा वाटणाऱ्या गोष्टी आहेत आणि त्या जर त्याचं समाधान झालं नाही तर माणसाला दुःखी होत असतं. तर हे सर्व दुःख जर आपल्याला नष्ट करायचे आहेत आणि या सगळ्या दुःखांना नष्ट कर, कारण हे सगळं काही जे दुःख आपलं आपण पाहिलं आत्तापर्यंत हे सगळं दुःख आपल्याला आसक्तीमुळे, आपल्या तृष्णेमुळे, हे आपल्याला आपल्या अज्ञानामुळे हे दुःख होत आहे. परंतु खरं म्हणाल तर हे दुःख आपल्याला आपणच निर्माण केलेलं आहे आणि कोणालाही असं वाटत नाही की मला दुःख, मी दुःखात असली पाहिजे आणि म्हणून प्रत्येकाला वाटतं की मी सुखी आणि आनंदी असायला पाहिजे. आणि म्हणून तथागत भगवान बुद्धाने यासाठी सुखाचा आनंदाचा मार्ग सांगितला आणि त्यात सांगितले की हो दुःख आहे पण दुःखाला कारण आहे, कारण प्रत्येक दुःख कारणाशिवाय उत्पन्न होऊ शकत नाही आणि म्हणून हे कारणसुद्धा हे आपल्यातलंच आहे. आणि या कारणामुळे मी आता अनेक कारणं सांगितली आहेत, काही उदाहरणं पण दिली आहेत, तर त्यामुळे आपल्याला दुःख होत असते आणि आपण सदा दुःख भोगत असतो. परंतु पुन्हा तथागत भगवान बुद्ध म्हणतात जर तुम्हाला खरंच हे दुःख नको आहे आणि खरंच सुखाचं आणि समाधानाचं जर जीवन जगायचं आहे तर तुम्हाला मात्र यापासून दुःखापासून अलिप्त राहण्यासाठी मात्र मी
एक मार्ग शोधून काढलाय, म्हणजे दुःख नष्ट होऊ शकते हा तिसरा जो सांगितलं आहे आर्य सिद्धांत, हे नष्ट होऊ शकत कसं नष्ट होणार, तर यासाठी आहे आर्य अष्टांगिक मार्ग। आणि ह्या आर्य अष्टांगिक मार्गाचं जर दैनंदिन आचरण केलं तर निश्चितच तो माणूस ती व्यक्ती ही त्या दुःखातून आनंदी होऊ शकते, आणि ती स्वतःच आनंदी होते स्वतः सुखी होते असे नाही, तर ती आपल्या कुटुंबाला समाजाला आणि देशाला सुद्धा ती सुखी करू शकते असा आर्य अष्टांगिक मार्ग सांगितला। याशिवाय विशुद्धी मार्गसुद्धा तथागत भगवान बुद्धाने सांगितला, आणि तो विशुद्धी मार्ग म्हणजे कोणता, विशुद्धी मार्ग म्हणजे पंचशील, जे पाच शिलाचं जे आपल्याला आचरण करायचं आहे ते आचरण जर दैनंदिन जीवनात केलं तर आपण सुखी होऊ शकतो, कारण दैनंदिन जीवनाचं जे जीवनाचं मापदंड आहे ते पंचशील आहे। म्हणून तथागत भगवान बुद्धाने आपल्या 45 वर्षाच्या कालकिर्दीत सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत ते पंचशीलाचं जे काही आचरण कसं करायचं याचं प्रवचन ते सदैव देत राहिले। आणि ते पंचशील म्हणजे काय, म्हणजे मग पंचशील म्हणजे आपण म्हणतो आहे की त्याला आपण म्हणतो आहे की पाणातिपाता वेरमणी सिक्खापदम समाधी आहे, अदिन्न दाणा वेरमणी सिक्खापदम समाधी आहे, कामेसुमिच्छाचारा वेरमणी सिक्खापदम समाधी आहे, मुसावादा वेरमणी सिक्खापदम समाधी आहे, आणि सगळ्यात शेवटी आहे सगळ्यात शेवटी जे पाच फशील सांगितलं आहे की आपल्याला मुसावादा वेरमणी आणि वाचेतच होतं। जे चार जे शील सांगितले आहे ते माणसाच्या सुखी जीवनाचं अत्यंत महत्त्वाची शील आहे। पाणातिपाता म्हणजे काय, पाणातिपाता म्हणजे स्वतःला मन आहे, तसं इतरांना मत मन आहे, आपण दुसऱ्यांना कधी कळणे वाचणे आणि आपल्या मनाने दुसऱ्याला दुःख देऊ नये, आपल्याला असं वाटतं सुखी असावं तसं इतरांना वाटतं त्याने सुखी असावं, म्हणून दुसऱ्याच्या भावना दुसऱ्याला कधीही आपण वेदना करू नये, आपल्यासारखं त्याला समजावं, म्हणून प्राणी मात्रांचं सुद्धा लालन पालन करणं, कारण ते सजीव आहेत, वनस्पती हे सजीव आहेत, म्हणून आपलं कर्तव्य आहे वनस्पतीची जोपासना करणं, प्राण्यांचं संरक्षण करणं, त्याचं लालनपालन करणं आणि माणसांप्रती मैत्री निर्माण करणं हे आपल्याला पहिलेशीर शिकवते। आणि जर ही प्रत्येकात मैत्री राहिली त्याच्यात द्वेषच राहणार नाही, मग तो दुसऱ्याशी भांडेल का, दुसऱ्याशी काही त्याला दुसऱ्याविषयी काहीतरी किंतु परंतु वाटेल का, कधीच नाही, तो आपल्या सख्याय भावापेक्षा तो अतिशय मैत्रीपूर्ण तो वागेल। आणि खरं म्हणाल तर माणसाच्या जीवनाचा सुखी जीवनाचा बेसच आहे मैत्री, माणसात जर मैत्री असेल तो सर्वांना आपल्या मैत्री सामावून घेतो, तर कधीच आपपरभेद करत नाही। आणि म्हणून तथागत भगवान बुद्ध या पहिल्या पंचशीलाविषयी सांगतात अत्यंत महत्त्व आहे मैत्री, ही मैत्री माणसाला सदा सर्वदा स्वतःलाही सुखी करते आणि इतरांना सुखी करण्यास मदत करते। दुसरं शील सांगते आहे की आपण चोरी तर करतच नाही, चोरी तर करायचीच नाही, दुसऱ्याच्या मालकीची वस्तू घ्यायचीच नाही, पण स्वतःला आसक्तीमुक्त व्हायचं आहे, दान भावना वाढवायची आहे, जर आपण देत राहिलो तर आपल्याला अधिक मिळत असतं, म्हणजे ही दानाची भावना, आपण जसं निसर्गाचे आपलं देणं लागतो आहे, निसर्गाने आपल्याला एवढं सारं दिलं आहे आणि म्हणून आपण सुद्धा इतरांना देत राहिलं पाहिजे, ही देण्याची भावना आपल्यामध्ये असली पाहिजे, आणि आपण जर देत राहिलो तर आपली निश्चितच तृष्णा कमी होते, निश्चितच आपली आसक्ती कमी होते। तिसरं शील तथागत भगवान बुद्ध सांगतात आपली राहणी अगदी साधी असावी, आपण असं म्हणत नाही की आपल्या अंगावर मळ घ्यायचा किंवा काही खाय प्यायचं नाही, व्यवस्थित खाणं पिणं व्यवस्थित कपडे घालायचं, पण जी काही साधी राहणी म्हणतो आणि उच्च साधी राहणी आणि खूप आभूषण घालून किंवा खूप उंची वस्त्र घालूनच आपण शोभून दिसतो असं नाही, साधी राहणीमान असेल, आपले उच्च विचार असतील महात्मा गांधीसारखे आपल्या ज्योतिबा फुलेंसारखे, तर खरंच ते देशाला हे अगदी चांगला मार्ग दाखवून देशाला मार्गदर्शन करू शकणारे, तर साधी राहणी पाहिजे आपली आणि उच्च विचारसरणी पाहिजे। चौथं शील सांगितलं आणि चौथं शील अत्यंत महत्त्वाचं आहे वाचेचं, कारण वाचा हे एक असं आहे आपलं एकमेकांच्या भावना एकमेकांना ओळखण्याचं, हे वाचेचं देवाणघेवाणीचं विनिमय आहे असं म्हणतात। आणि म्हणून वाचा ही आपली कशी असायला पाहिजे, तर आपली वाचा प्रेमळ असायला पाहिजे,
आपली वाचा उपयुक्त असायला पाहिजे, आपली वाचा सामंजस्यपूर्ण असायला पाहिजे आणि आपण नेहमी खरं बोललं पाहिजे. आणि म्हणून वाचेचे चार शील भगवान बुद्ध सांगतात. आणि म्हणून आपली वाचा दुसऱ्याला दुखवता कामा नये, दुसऱ्याला टोमणे मारता कामा नये, आणि आपण अर्थपूर्ण बोललं पाहिजे. आणि बोलण्यामध्ये आपली वाचा दुसऱ्याला आपल्या जवळ करणारी ममतापूर्वक असली पाहिजे, असं तथागत भगवान बुद्ध वाचेविषयी सांगतात. पाचवं शील सांगतात, कोणत्याही प्रकारचं जे आपल्या मेंदूला आपल्या शरीराला जे नशा आणणारे पदार्थ आहेत किंवा नशा न आणणारे पदार्थ आहेत ज्याला पतप्रतिष्ठा म्हणतो, ही सुद्धा एक प्रकारची माणसाला नशाच आहे. कोणाला अतिशय श्रीमंतीची नशा असते, एखाद्याला पतप्रतिष्ठेची नशा असते, एखाद्याला खूप घरं आहेत आणि खूप बंगले आहेत तरी नशा असते. पण खरं सांगायचं म्हणजे जरी या सर्व गोष्टी मानवाला असल्या पण महत्त्वाच्या अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजाशिवाय प्रत्येक माणूस राहू शकत नाही. जर मोठे मोठे आज आपण पाहतो आहोत, कितीतरी तत्त्ववेत्ते पाहतो आहोत, कितीतरी मोठे पुढारी पाहत आहोत, पण पैशाचे जरी त्यांच्याकडे खूप नोटा उशीच्या खाली घेऊन झोपत असेल पण रात्री झोपताना मात्र त्यांना झोप येत नाही, झोपेची गोळी खाऊन ते झोपत असतात. कारण खरं सुख, खरं समाधान, खऱ्या रीतीने जे शिलाचं आचरण करून ते जगत नाही आणि म्हणून त्यांना त्या पश्चातापात त्या दशेमध्ये ते झोपत असतात आणि म्हणून त्यांना झोप लागत नाही. आणि म्हणून तथागत भगवान बुद्ध म्हणतात, माणसाला सर्वसाधारण राहायचं असेल केवळ पंचशीलचं आचरण करा आणि या पंचशीलच्या आचरणामुळे माणूस हा खरंच हा सुखी आणि आनंदी राहू शकतो. आणि जे आर्यष्टांगिक मार्ग सांगितले, आर्यष्टांगिक मार्ग आहे हाच सुद्धा आपल्या जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ असा मार्ग आहे. हा आपल्या जीवनामध्ये जर अनुभवला आणि आचरणात आणला तर नक्कीच नक्कीच आपण सुखी आणि आनंदी राहू शकतो. तर खरं म्हणाल तर या ज्या काही या शिलेमुळे आपले जे काही संस्कार आहे, आपल्या जुन्या चालीरीती आहे आणि जुने कर्मकांडाचे जे काही आहे हे सगळं आपल्याला बाबासाहेबांनी हे नवीन धोरण स्वीकारून नवीन आचरण करून आपल्याला हे सोडायला सांगितलं. तेव्हा या नव्या युगात नव्या समाजामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा हा धम्म आपण तो स्वतः स्वीकारला आणि लोकांना दिला, यासाठी की हा जो नवा धम्म आहे यासाठी या नव्या धम्मामुळे नवा समाज हा बौद्धमय करायचा, हा नवा समाज बौद्धमय हा आचरणशील पंचशिलेच्या आधारावर तयार करायचा होता. आणि म्हणून जे तथागत भगवान बुद्ध आहेत या मानवाला सुखी करण्यासाठी पंचशील दिलं. आणि म्हणून बाबासाहेबांनी सुद्धा या परिस्थितीला पाहून 22 प्रतिज्ञा आता दिल्या पण त्यामध्ये पंचशीलसुद्धा घातलं आणि पंचशिलेवर जास्त भर दिला की जेणेकरून या पंचशिलेचं तुम्ही स्वतः आचरण करा आणि तुम्ही सुखी व्हा आणि इतरांना सुखी करा. तर अशा रीतीने हे जे चार आर्य सत्य आहे, मी बाकीचे आर्य सत्य थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला, पण पहिलं जे आहे महत्त्वाचं ते दुःख कशामुळे निर्माण होतं, दुःखाला कारण काय आहे, दुःख म्हणजे काय, दुःख हे कसं निर्माण झालं आणि तथागत भगवान बुद्धाने दुःख कसं ओळखलं आणि दुःखावर त्यांनी ती दवा म्हणतो आपण ती दवा कशी शोधून काढली. जसं एक आपण आजारी पडतो, आजारी पडल्यानंतर आपण दवाखान्या डॉक्टरांकडे जातो, औषध घेतल्याशिवाय आपला आजार बरा होत नाही, औषध घेतलं नाही तर बरेच दिवस आपल्याला लागतात. त्याचप्रमाणे आपलं जर शरीर आपल्याला लाभलेलं आहे, या शरीराला सुखी राहण्यासाठी आपल्याला पंचशीलचं औषध दिलं आहे. मग पंचशीलचं जे औषध आहे हे जर रोज आपण प्राशन केलं तर निश्चितपणे आपला हा दुर्धर रोग आपल्या शरीराला लागलेला आहे दुःखाचा, हा निश्चितपणे आपल्यामधून नष्ट होईल असं मला वाटतं. आणि यासाठी मात्र प्रत्येकाची जबाबदारी आहे की बौद्ध या मानवाला, बौद्ध मानवाला पंचशिलेची तत्व, बाबासाहेबांचं महत्त्व आणि तथागतांनी दिलेली शिकवण याची जर शिकवण देऊन त्यांना जर मार्गदर्शन केलं तर निश्चितपणे ते नवीन मार्गावर येऊन ते सुद्धा आपला सुखाचा संसार करू शकतील असं मला वाटतं. तर खरंच म्हणाल तर ही जी तथागत भगवान बुद्धाची ही आर्य सत्य ही शिकवण आहे ही अतिशय महत्त्वाची आणि अत्यंत महत्त्व मोलाची आहे. आणि त्यासाठी मला हे मार्गदर्शन, मला माझ्या पद्धतीने, मला जे काही तत्त्वज्ञान बुद्धांचं समजलं, बाबासाहेबांचं तत्त्वज्ञान समजलं
आणि त्याप्रमाणे मी सुद्धा हा सांगण्याचा आपल्यापर्यंत अगदी माझ्या विचाराने आणि आचरणाने माझ्या पद्धतीने मी आपल्यापर्यंत सांगण्यासाठी मी प्रयत्न केलेला आहे. आणि त्यासाठी मला या प्रोग्राम प्रोड्युसर म्हणजे मनीषाताई यांनी मला पाचारण केलं, त्याबद्दल मी खूप खूप त्यांचे धन्यवाद देते. मी त्यांचे आभार मानते. आणि कॅमेरामॅन जे आहेत शेखरजी पाटील यांचेसुद्धा मी आभार मानते. आणि सर्वांचंच मी आभार पुण्यानुमोदन करते. तुमचं जे काही आहे ते युसेन केबल नेटवर्क विदर्भ हे खूप भरभराटीला जाओत आणि चांगली प्रगती हो आणि तुमच्या हातांना यश हो अशी सदिच्छा व्यक्त करून मी या ठिकाणी मी थांबते. जय भीम नमो बुद्धाय.